राजापूर ऐतिहासिक वारसा आणि वेगवेगळ्या परंपरा असलेला गाव म्हणून राजापूरची ओळख आहे। आजही आपल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी राजापूरने राज्यात आणि देशात आपली ओळख राखली आहे। राजापूर हे ऐतिहासिक काळात कोकणातलं उत्तम बाजारपेठेचं ठिकाण, अर्जुना नदी ज्या ठिकाणी सागराला मिळते त्या ठिकाणी निर्माण झालेल्या खाडीवर हे बंदर असल्याने कोकणातलं इतर बंदरांपेक्षा हे बंदर अधिक सुरक्षित होतं, अशी आपल्या राजापूरची ओळख। आणि या सगळ्यामध्येच भर टाकणारी गोष्ट म्हणजे राजापुरातून जाणारा नवीन मुंबई गोवा हायवे। तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मागच्या वेळेस आपण व्हिडिओ बनवली होती मुंबई गोवा हायवे लेटेस्ट अपडेट, तर आज पण आपण व्हिडिओ बनवतोय मुंबई गोवा हायवे लेटेस्ट अपडेटची। तर मागच्या व्हिडिओला तुमचा जो रिस्पॉन्स चांगला आला आणि तर म्हटलं आपण एक आता आज व्हिडिओ बनवूया आणि आता काम तुम्ही बघणार आहात की कितपत झालंय काय झालंय ते। तर चला आता व्हिडिओ बघा। जकात नाक्याकडून पुढे आल्याच्या नंतर आपल्याला लागतो आपला पूर्वीचा हायवे। या हायवेचा मी व्हिडिओ काढला कारण आपल्या या व्हिडिओमध्ये हा हायवे कायमस्वरूपी जतन राहील। तिथून पुढे आल्याच्या नंतर डाव्या बाजूला आपल्याला लागतो तो म्हणजे राजापूरचा एसटी बस डेपो। तिथून सरळ आल्याच्या नंतर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होतात की इकडे खणण्याचं काम चालू होतं, तर आता आपण तुम्हाला ते फुटेज दाखवूया। आता खणण्याचं काम सुद्धा पूर्ण झालंय। तर मित्रांनो, आता हे जे तुम्ही फुटेज बघताय हे आपल्या पूर्वीच्या व्हिडिओमधलं। तर आता तुम्ही इथे बघता इथे पोकलेनने इथे खणून घेत आहेत। तर आधी जे तुम्ही फुटेज बघितलं तर त्याच्यामध्ये हे खणून पूर्ण झालेलं होतं। तिथून पुढे आल्यावर थोडा चिखल होता त्याच्यामुळे गाडी सुद्धा सरकत होती कारण कोकणात पाऊसच तेवढा पडला होता, त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायला मिळत नव्हती। हा तुम्ही बघताय हा राजापूरचा भारत गॅस। आज पावसाने सुद्धा उसंत घेतली होती त्यामुळे शूट करायला पण व्यवस्थित मिळत होतं। इथून पुढे आल्याच्या नंतर आपल्याला लागतो हा अंडरपासेस। इथून कार किंवा टेम्पो सहज जाऊ शकतात। आता आपण पुढे चाललोय पेट्रोल पंपाच्या दिशेला। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही इथे बघितला होता तर इथे काहीच नव्हतं, इथे काम सुरू होतं। आणि आता तुम्ही इथे बघताय तरी केवढी मोठी हायवेची वॉल उभी आहे। मित्रांनो, मागच्या वेळी जेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा मी इथे उभा राहून शूट केलं होतं आणि इकडे तुम्ही मागे बघितलं होतात की इकडे कामगार काम करत होते। आता मी जास्त पुढे जात नाही कारण खूप पुढे अंतर आहे। बघा इकडे तुम्ही बघू शकता आता पूर्ण आता काम जे झालं आहे ऑलमोस्ट। आपला जुना हायवे इथे अजून जरा थोडस आपण पुढे जाऊया आणि तिकडे तुम्ही बघताय पेट्रोल पंपाचा बोर्ड, इथे पेट्रोल पंप आहे राजापूरचा। आणि हा इथे तुम्ही खाली बघताय सर्व्हिस रोड, इकडे खाली आहे तो दुसरा सर्व्हिस रोड। पण हायवे वरून जर तुम्हाला पेट्रोल पंपात जायचं असेल तर मात्र तुम्हाला सर्व्हिस रोडनेच जावं लागेल। तर मित्रांनो, आता हे जे फुटेज बघताय तर ते आहे 2 महिन्यापूर्वीचं आणि आता जो व्हिडिओ बघताय त्यातून तुम्हाला नवीन अपडेट समजणारच आहे।
आणि हा इथे तुम्ही खाली बघताय सर्व्हिस रोड, आणि तिकडे तिकडे खाली आहे तो दुसरा सर्व्हिस रोड. ओके, आता पुढपर्यंत आता काम पूर्ण झालंय आणि इकडे तुम्ही बघू शकता आपण इथून थोडस पुढे जाऊया. मित्रांनो, मागे तुम्ही इथे बघितलं होतं इथे बुलडोजर वगैरे होते आणि इथे पूर्ण मातीने काम चालू होत. तर ही व्हिडिओ आहे ना, मी बिफोर आफ्टर अशी करून दाखवेन, म्हणजे तुमच्या पण लगेच तुम्हाला पण एकदम लगेच क्लिअर होऊन जाईल की पूर्वी कसं आणि आता कसं येते. पुन्हा हायवे इथे अजून जरा थोडस आपण पुढे जाऊया आणि तिकडे तुम्ही बघताय पेट्रोल पंपाचा बोर्ड, इकडे पेट्रोल पंप आहे राजापूरचा. तर मित्रांनो, मागच्या वेळी मी तिथे उभे राहून शूट केलेला व्हिडिओ आणि तेव्हा तुम्ही हे बघितलं नसेल तिकडे, आता ते पण काम पूर्ण झालंय. आता तुम्ही इथे बघू शकता बघा, हा रस्ता जातो पावस रत्नागिरीकडे इकडून आज. तर मित्रांनो, हे जे तुम्ही फुटेज बघताय तर हे काम 2 महिन्यापूर्वीच आहे. हे फुटेज मी तुम्हाला दाखवतोय कारण आपले जे नवीन सबस्क्रायबर आहेत किंवा जे आपले नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांना पण मागे काम कसं होतं हे बघता येईल. गेल्या 2 ते 3 वर्षापासून सुरू असणारं मुंबई गोवा हायवेचं काम आज आपण सर्वजण जवळपास पूर्ण होताना बघतोय आणि ही जी तुम्ही बघताय ही केवढी मोठी भिंत आता उभी आहे आणि मागच्या फुटेजमध्ये तुम्ही बघितलेलंच आहे की इथे काहीच नव्हतं, इथे काम सुरू होतं. आता इथून पुढे थोडंसं गेल्यावर आपल्याला दिसतो एक अंडरपासेस, इथून एक टेम्पो किंवा कार सहज जाऊ शकते आणि इथे तुम्ही इथे बघू शकता हा बघा, त्यामध्ये कार सुद्धा लावलेली आहे म्हणजे तुम्हाला हाईट सुद्धा आता कळली असेल. तर मित्रांनो, तिकडून येणारा जो रस्ता होता तो इथपर्यंत आता पूर्ण होत आलाय आणि पुढचा रस्ता लवकरच होईल. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमचे अजून काही सजेशन असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. हायवेची व्हिडिओ बनवायची तर आज आपण हायवेची व्हिडिओ बघतोय. मित्रांनो, तुम्ही तिकडे बघताय तिकडे काँक्रिटीकरणाचं वरचं जे स्लॅब आहे त्याचं काम चालू आहे आणि वरती आता ही रेलिंग पण लावलेली आहे पुलाची, साईड रेलिंग.
आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत।